बापरे 1400 डायरेक्ट 1600 1800 रुपये। आता इथे मस्त पैकी हे गोळा करणार आणि एकत्र 600 रुपयाला घेऊन जाणार। बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत। 450 नमस्कार मंडळी, रिमावसोलीच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये परशुरामाच्या पदस्पर्शनी पावन झालेल्या कोकण भूमीतून कोकण आपला जसा असं म्हणत मी तुमचं स्वागत करतो। मंडळी थोडं जरा नाक जरा बसलंय कारण सकाळीच निघालो मी इकडे। कुठे ते चाल दाखवतो तुम्हाला, हे बघा पाठीमागे माझ्या बघताय तो न्यूतीचा समुद्र आहे। समुद्र म्हटल्यावरती प्रेम तर आणि आज मी तुमका दाखवतलंय न्यूतीचं लिलाव म्हणजे फिश ऑप्शन ऑप्शन आपलं ऑप्शन असताना तर दाखवतलंय। आणि मंडळी तुम्ही बघलात मस्तपैकी ह्या साईडला आम्ही म्हणजे सॉरी सनराईज झालाय मस्तपैकी आणि समुद्राच्या लाटांचा आवाज तुम्हाला येतोय। मंडळी मस्त आवाज आहे, क्लीन बीच आहे। न्यूती बीचला कधी तुम्ही आलात तर इकडचं जे ऑप्शन असतं ते लिलाव लिलाव तो इथला वेगळा लिलाव असतो, तो नक्की भेट द्या। इथे रिसॉर्ट वगैरे मस्त आहेत, ताजे मासे भेटतात। आणि मंडळी मालवणच्या आणि ह्या लिलावमध्ये फरक काय, जर तुम्ही बघितलात ना ह्या साईडला ना खाडीच्या शेजारी लिलाव होतो मंडळी, आणि मालवणला ना बीचवरतीच होतो लिलाव। म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं ना माझ्या मागून ना समुद्र जातो आणि ह्या साईडला ना खाडी म्हणजे नदी, ह्या साईडला नदी आहे, त्या नदीत लिलाव होतो, जबरदस्त लिलाव होतो। 8:30-8 इकडचा लिलाव सुरू होतो, मालवणच्या कसं समुद्राक लागून असल्यामुळे लगेच सुरू होता। हे कसं जरा वाईज टाईम लागतं कारण डीप जातात बोटी। तर मंडळी टाईमपास न करता यावेळी मी लिलावाला मी पण असणार आहे, तर व्हिडिओला सुरुवात करू मंडळी चला। म्हणजे हे जे जाळं वाढत आहेत ना आता, ते रात्री गेलेले असतात फिशिंगला आणि फिशिंग झाल्यानंतर सकाळी येतात आणि नंतर मग सकाळी परत असे ते जाळं या साईडला गोळा करून ठेवतात आणि गोळा करून झाल्यावर ते दुपारी वाळलं की मग परत रात्रीची फिशिंगची तयारी करतात, असं डेली रुटीन असतं यांचं। हे बघा मंडळी, जसं मगाशी पिंट्या म्हणालेल ना इकडून समुद्र येतो आणि या साईडला ती खाडी जाते म्हणजे बॅकवॉटर टाईप, आणि तिकडे ती पूर्ण बॅकवॉटर्स आहेत आणि इकडे सगळ्या त्या होड्या येतात आणि इकडे ते सगळे मासे काढतात आणि त्या साईडला होतो तो लिलाव। म्हणजे अशा प्रकारचे आता छोटे छोटे मासे येणार आहेत तिकडे आणि ती पण आता पात्या साईडला पार्क होईल आणि आता मासे जाळ्यातून काढतील। छोटे छोटे मासे असतात ते काढतात आता काकाच्या बोटीतून, आपण ते पण बघू। आता जाळं खाली करणार आणि सुकायला टाकणार आहे तिथे। आता इथे मंडळी लिलाव सुरू झालाय साईडला, सगळे मासे लावलेले आहेत त्या साईडला तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत। 500 रुपये 1000 1500 रुपये 1800 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 रुपये
की मासा या सातशे दहा पर्यंत गेलाय रे. मोठे मासे नाहीत बांगड्याचे आहेत, पण बांगड्यासाठी पण रेट हाय आहेत.
इकडे पण आता काही काही मासे उतरले आहेत, आता मगाशी आलेले, आता इकडे ह्या साईडला लावणार आहेत लिलावाला. बघा मोरी आहे या साईडला, चिंगळे आहेत. 1050 पर्यंत रेट गेला याचा. प्रत्येकाचे वेगवेगळे रेट्स असतात लिलावात. बघा इथे मगाशी ओपन केलेलं त्याच्यात चिंगळ बांगडे आहेत, छोटे बांगडे आहेत. सहाशे पन्नास पर्यंत काकीचं रेट गेलो. मंडईच्या जागेवरती मगाशी गर्दी पण होती, जसा माल आला तशी गर्दी किती वाढली बघा. आणि रेट्स पण तुम्ही ऐकू शकतात, तुम्हाला दाखवतो तिथे. हे बघा या साईडला मंडई, इकडे काहीच नव्हतं सकाळी. आता जशा होड्या आल्या किनाऱ्याला लागले, जसं माल खाली झाला तसं या साईडला गर्दी खूप वाढली आहे. आणि आता लिलाव सुरू झाला आहे आणि मोठे मासे नाही आहेत, बांगडे सापडले आहेत, पण बांगड्याला पण रेट खूप हाय आहे. तसं लिलाव चाललं आहे या साईडला. 700-700 रेट्स आहेत. काही काही ठिकाणी थोडे थोडे वेगवेगळे मासे पण सापडले आहेत. तर ह्या साईडला तुम्ही बघितलं की चिंगळे आहेत आणि बांगडे आहेत, छोटे बांगडे पण आहेत. ह्या साईडला सगळे बांगडे 2000 रुपयाला गेलेत लिलावाला. एक लिलाव झाला ह्या साईडला, बरे गेले 2000 म्हणजे. 2100 गेला म्हणजे 2100. त्या साईडला म्हणजे बघते तर दोडी आहे. 1020-1030 पर्यंत त्याचा रेट गेला सगळा. 1030-1030-1030. साईडला मंडई थोडे प्रॉन्स पण आलेत, थोडे प्रॉन्स पण सापडलेत. 1350 पर्यंत गेले ऑक्शनला. 1450-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 
गेले किती गेले 1450 गेले म्हणले हे सगळे पॅक. अजून एक नवीन काकी सबन लावता 1350. दोघांचे 1410. 1430. आता या साईडला परत काका लावतील लिलाव. आता थांबा काकांचं सुरू होतो लिलाव. बघा हे स्तंभ मंडई जाऊ नका. आता बघा कसे ओतीत बघा मासे. तर बघा हे आता प्रॉन्स ओतल्यानी त्या साईडला मस्तपैकी बांगडे ओततील. तर बघा आता इकडे लिलावाला सगळे आले त्या साईडला. आता काकांचे रेट सुरू होतील. स्वस्त खय गावतात ते बघतात लिलावात. आता सुरू होतील बघा. 1400 रुपये 1500 रुपये 1600 रुपये 1550 1600 रुपये 1550 1600 रुपये 1800 रुपये 1850 1850 1850 1900 रुपये. बापरे 100 रुपये त्याचे रेट वाढवतात काका. 2050 2100 रुपये 2200 रुपये 2200 रुपये 2200 रुपये 2200 रुपये 2300 रुपये 2350 2350 2300 रुपये 2300 पर्यंत गेलो माल. 2500 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 2
आणि एकत्र 600 रुपयाला घेऊन जाणार। हे बघा लिहिल्यानंतर असे टोपले भरतात आणि गावोगावी जातात, जसं काही सिटीमध्ये त्यांना जातात आता हे टोपले भरलेले आहेत म्हणजे लिलावचे झालेले आहेत मासे सगळे। हे आता अशा टोपलीतून कुडाळ वेंगुर्ला या साईडला जाणार। मंडे न्यूटी लिलावला जर तुम्ही आला ना तर या साईडला न्यूटी लिलाव भरतो आणि त्या साईडला इथे एक ना एक ऑफिस आहे म्हणजे ते बर्फचे ट्रे वगैरे बर्फ वगैरे या साईडला भेटतो, जसं की माशावाल्यांचे ट्रे असतात ठेवलेले। आणि या साईडला त्याच्या बरोबर समोरच या साईडला तिथे लिलाव भरतो। बघा मंडे अशा बंदरावरती होड्या पार्क होतात आणि ह्या बंदरावरच्या धक्क्यावरून मस्तपैकी तिकडे लिलाव असतो, त्या साईडला लिलाव भरतो। तर मंडई असा होता न्यूटी किल्ल्याचा, सॉरी न्यूटी बंदरचा किल्ले पण आहे बरं का, न्यूटी बंदरचा माशाचा लिलाव जो तुम्हाला दाखवला। तो आज काय एवढे काही मोठे मासे गावात नाही, छोट्या माशांची छोटी व्हिडिओ झाली। बांगडो जास्त होतो, पटकन चटकन लगेच माल होता किनारा लगेच संपता, आमका वाटलं नव्हतं की एवढे लगेच माल संपतलो, पण बांगडे बिंगडे जे होते ना पटकन पटकन लगेच संपले सगळ्यांचे। आता लिलाव उरकतलो पण आणि उरकू पण लिहिलो तसो। तर मंडई छोटासा छोट्या माशांचा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडलो आणि कसं लिलाव असा हयचो, प्रत्येक वेगळेवेगळे लिलाव असतात, मालवणचं लिलाव वेगळो, हयचं लिलाव वेगळो। तर ह्यो लिलाव तुमका आवडलो असं तर नक्की लाईक करा ह्या व्हिडिओक आणि शेअर करा। जे फिश लवर वगैरे असतात त्यांना आवडतात मासे वगैरे असे काय काय बघायला आवडतात ते। तर नवीन असेल तर खाली मंडई चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची बेल ऐकून आहे ना ती दाबा, म्हणजे कसं नवीन असे माशाचे व्हिडिओ करत राहीन आणि तुमका येत राहतील ते। मंडई धन्यवाद, भेटू असे कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये। तो सर सोईन राहा आणि काळजी घ्या आणि मासे खात राहा, मस्त असतात मासे कॅल्शियम।